नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. मात्र यावेळचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना माझ्या मनात एक खंत आहे. देशातल्या इतर भागातल्या नागरिकांप्रमाणे जम्मू काश्मीरचे नागरिक यावेळचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करतील की नाही ही शंका माझ्या मनात आहे. म्हणजे श्रीनगरमध्ये सरकारी इतमामात नियमानुसार सगळे काही सोपस्कार होतील, स्वातंत्र्यदिन साजरा होईल, झेंडावंदन होईल, राज्यपालांना सलामी सुद्धा दिली जाईल, मात्र श्रीनगर शहरातले नागरिक या सगळ्या सोहळ्यामध्ये कितपत सहभागी होतील हा प्रश्नच आहे. कारण गेले 10 दिवस जम्मू काश्मीरमध्ये अघोषित आणीबाणीच लागू आहे. इथे संचारबंदी लागू आहे, लोकांच्या हालचालींवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आलेले आहेत. सगळे फोन, लँडलाईन्स असो की मोबाईल्स असो, हे बंद करण्यात आलेले आहेत, कट करण्यात आलेले आहेत. इंटरनेटवरही बंधन आहेत, इंटरनेटवर बंदी आहे गेले 10 दिवस. त्यामुळे कोणीही काश्मीर खोऱ्यातून बाहेर काही पाठवू शकत नाही इंटरनेटच्या माध्यमातून, आणि बाहेरचे लोकही काश्मीर खोऱ्याशी संपर्क साधू शकत नाही. भरीसभर म्हणून 500 हून अधिक कार्यकर्त्यांना, राजकीय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली आहे. याआधी तुम्हाला माहिती आहे, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि दुसऱ्या एक माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. काल दिल्ली विमानतळावर जम्मू काश्मीरचे आणखी एक तरुण राजकारणी आणि माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांना अटक करण्यात आली. ते काश्मीरला जात नव्हते, परंतु बोस्टनला जाताना त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांची रवानगी थेट नजरकैदेत श्रीनगरला करण्यात आली. शाह फैजल यांनी गेले 4 दिवस दिल्लीमध्ये काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे त्यावर प्रकाशझोत टाकला होता आणि सरकारच्या निर्णयावर आणि काश्मीरमधल्या निर्बंधांवर कठोर शब्दामध्ये टीका केली होती. म्हणून कदाचित त्यांना जेरबंद करण्यात आलेलं आहे. सरकारचा असा दावा आहे की हे सगळं असलं तरी काश्मीर खोऱ्यातली परिस्थिती शांत आहे, सुरळीत आहे, तिथे नागरिकांना कोणताही धोका नाही. पण सरकारचा हा दावा कितपत खरा आहे? याचं कारण असं की सरकार दावे करतं, सरकार जे सांगतं त्यावर आंधळेपणाने विश्वास कितपत ठेवायचा? हिंदूने काल दिलेल्या बातमीनुसार सरकार म्हणत असलं की काश्मीर खोऱ्यात शांतता आहे, तरी सुद्धा गेल्या 10 दिवसामध्ये दगडफेकीच्या 140 घटना घडलेल्या आहेत आणि ज्यामध्ये 40 हून अधिक जखमी झालेले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये सुरक्षा दलाच्या सैनिकांचा जसा समावेश आहे तसा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत काश्मीरी नागरिकांचाही समावेश आहे. पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या मुलांची संख्याही यामध्ये आहे आणि या मुलांना काश्मीरच्या सरकारी इस्पितळामध्ये भरती करण्यात आलंय. आजपर्यंत या सगळ्यावर भारत सरकारने पांघरून टाकलं होतं. आम्ही पॅलेट गनचा वापर केलेला नाही, कुठेही दगडफेक झालेला नाही, कुठेही गोळीबार झालेला नाही, कुठेही अश्रुधुराचा वापर केलेला नाही, असं सरकारचं म्हणणं होतं. मात्र सरकारच्या या सगळ्या ढोंगबाजीचा आणि खोटेपणाचा पर्दाफाश बीबीसीने केला 10 ऑगस्ट रोजी. 10 ऑगस्टला बीबीसीने एक बातमी दिली आणि या बातमीचा मतितार्थ असा होता की श्रीनगर मधल्या सौरा या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले आणि दगडफेक झाली. यानंतर इथल्या सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला, पॅलेट गन्सचा वापर केला, अशी बातमी बीबीसीने पहिल्यांदा दिली. त्याचा व्हिडिओही बीबीसीने दाखवला. व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावरून सैरावैरा पळताना, दगड फेकताना, अश्रुधुराची नळकांडी सैनिक फोडताना स्पष्टपणे दिसत आहेत. तरी सुद्धा गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावरून या व्हिडिओचा आणि या बातमीचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. गृह मंत्रालयाचं असं म्हणणं होतं की हा व्हिडिओ खोटा आहे, हा व्हिडिओ बनावट आहे, ही बातमी बीबीसीने खोटी दिली आहे. खरं तर बीबीसीची विश्वासार्हता मोठी आहे, आपल्याला माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे या देशामध्ये इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली तेव्हाही लोक बीबीसीच्याच बातम्यांवर विश्वास ठेवत होते. बीबीसी आपली विश्वासार्हता जी आहे ती जपण्यासाठी आटापिटा करत असते.
त्यामुळे बीबीसीचा हा व्हिडिओ खोटा ठरवताना भारत सरकारच्या प्रवक्त्यांनी, गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी 10 वेळा विचार करायला हवा होता. मात्र ज्यांच्या डोक्यामध्ये सत्तेचा मास जातो ते असा विचार करत नाही. त्यामुळे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी बीबीसीचा हा व्हिडिओ खोटा ठरवला, बीबीसीवर टीका करण्यात आली. सरकारचे अनेक समर्थक, अनेक मोदी भक्त सोशल मीडियावर धावून आले आणि बीबीसी कशी खोटी आहे हे सांगू लागले. मात्र बीबीसी आपल्या भूमिकेवर ठाम होती. आम्ही काश्मीर खोऱ्यातलं जे रिपोर्टिंग करतो आहोत ते अत्यंत निपक्षपातीपणे करतो आहोत. आमचा कोणताही हितसंबंध यात गुंतलेला नाही आणि बीबीसीची जी परंपरा आहे विश्वासार्हतेची तिला तडा जाईल असं आम्ही काही करणार नाही, असा खुलासा बीबीसीने केला. बीबीसी सर्वसाधारणपणे असं करत नाही म्हणून, परंतु एखाद्या कॉन्फ्लिक्टच्या परिस्थितीमध्ये जर आरोप झाले तर असा खुलासा बीबीसीला द्यावा लागतो. त्याप्रमाणे त्यांनी काश्मीर खोऱ्यात हे दिला. बीबीसीच्या बातमीनंतर अल जझीरा या चॅनलने अशाच प्रकारचा व्हिडिओ दाखवला. रॉयटर्स या संस्थेने अशा प्रकारची निदर्शन झाल्याची बातमी दिली आणि त्यानंतर न्यूयॉर्क टाइम्सने 10 ऑगस्टच्या न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर या दगडफेकीचं मोठं एक हृदयद्रावक असं चित्र छापलं. जवळजवळ 4 कॉलम मोठा असा हा फोटो आहे. तरी सुद्धा भारत सरकारच्या डोक्यात प्रकाश पडला नव्हता, ते ही घटना नाकारत होते. हळूहळू बातम्या बाहेर यायला लागल्या. पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या तरुण मुलांची छायाचित्रही प्रसिद्ध झाली. काही चॅनलनी, जी सरकार दाजींनी चॅनल आहे, त्यांच्यापैकी काहींनी लाज वाटून ही छायाचित्र सुद्धा दाखवली, त्याचं फुटेज सुद्धा दाखवलं. अखेर 4 दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याला जाग आली आणि त्यांनी बीबीसीची बातमी बनावट असल्याचा आपला जो खुलासा होता तो नाकारला नसला तरीही घटना घडल्याचं मान्य केलं. हे लक्षात घ्या. आधी हे म्हणत होते बीबीसीची बातमी खोटी आहे, अल जझीराची बातमी खोटी आहे, रॉयटर्सची बातमी खोटी आहे, हे सगळं फेक न्यूज आहे. मोदी भक्त सुद्धा या परदेशी वृत्तसंस्थांच्या अंगावर धावून जात होते आणि तुम्ही खोटे आहात असं त्यांना म्हणत होते. पण 4 दिवसानंतर बीबीसी जी बातमी खरी आहे हे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अप्रत्यक्षरित्या मान्य केलं. त्यांनी असं म्हटलं की श्रीनगरच्या सौरामध्ये दगडफेक झाली हे मान्य आहे, परंतु काही समाजविरोधी तत्व लोकांमध्ये घुसली आणि त्यांनीही केलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गृह मंत्रालयाने आणखी एक खुलासा केला आणि त्यांनी असं म्हटलं की काही ठिकाणी सुरक्षा दलांनी पॅलेट गनचा वापर केला आणि त्यामध्ये काही नागरिक जखमी झाले, हे सुद्धा खरं आहे. म्हणजे आधी तुम्ही बनावट आहे असं म्हणता बातमी, आधी खोटी आहे असं म्हणता आणि नंतर मात्र खुलासे करत बसता. तुम्हाला आठवत असेल तर पुलवामा आणि बालाकोटच्या घटना घडल्या तेव्हा सुद्धा हाच प्रकार घडला होता. पुलवामाबाबत काही दावे भारत सरकारने केले होते, सरकार दाजेणा माध्यमांनी केले होते, त्यानंतर रॉयटर्सनी बातमी दिली. बालाकोटच्या सर्जिकल स्ट्राईक्स नंतर सुद्धा नेमकं काय घडलं, आधी 300-350 अतिरेकी ठार झाल्याचा दावा अमित शहा सरकारी पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा काही ते गृहमंत्री नव्हते, सरकारी पक्षाच्या अध्यक्षांनी केला होता, भाजपच्या नेत्यांनी 300-350 अतिरेकी ठार झाले असं माध्यमांना सुद्धा सांगितलं होतं. याचा काहीच पुरावा मिळाला नाही. रॉयटर्सचे प्रतिनिधी तिथे जाऊन आले, बीबीसीचे प्रतिनिधी तिथे जाऊन आले जिथे सर्जिकल स्ट्राईक झाला होता. त्यानंतर तिथे अशा प्रकारे 300-350 अतिरेकी ठार झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. नंतर भारत सरकारने याविषयी बोलायचंच बंद करून टाकलं. सुरुवातीला 3-4 दिवस जोरदार प्रचार झाला, पुन्हा एकदा रॉयटर्स, बीबीसी, सीएनएन यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर मात्र निवडणुका जिंकल्यावर या सगळ्या प्रकरणावर पांघरून घालण्यात आलं. मग खोटं कोण होतं? बीबीसी, सीएनएन, रॉयटर्स खोटी होती की भारत सरकारचा दावा खोटा होता यावर मात्र कोणताही खुलासा त्यावेळेलाही आला नाही, पुलवामा किंवा बालाकोटच्या वेळेला आला नाही आणि आताही आला नाही. पुलवामामध्ये नेमकं काय घडलं, त्याची चौकशी झाली का, त्या चौकशीतून काय बाहेर आलं हेही भारत सरकारने, मोदी सरकारने आपल्याला आजपर्यंत सांगितलं नाही. जो प्रकार पुलवामा आणि बालाकोट बाबतीत
तोच प्रकार यावेळी आता काश्मीर मधल्या घटनांबाबत घडलेला आहे. सरकारने या घटना नाकारल्या तरी सत्य शेवटी बाहेर येतच हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सत्य बाहेर आलं आणि भारत सरकारचा जो बुरखा आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर फाटून गेलेला आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये परिस्थिती सामान्य नाही, सुरळीत नाही, नागरिक दहशतीखाली आहेत, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नाही हेही लोकांना कळलं, नागरिक जे आजारी आहेत त्यांना औषधं वेळेवर मिळत नाही हेही जगाला कळलं, त्यामुळे आता हे सगळं दडवण्यात काही अर्थ नाही. हे संबंधित मंत्र्यांच्या गृह खात्याच्या मंत्र्यांच्या गृहमंत्री अमित शहा आहेत त्यांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. पण खोटं बोलण्याची जी सवय आहे ती अशी अचानक कशी जाणार? त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा आपला जो परंपरागत धंदा आहे तो धंदा ही मंडळी चालू ठेवतील यामध्ये मला काही शंका नाही. मोदी सरकारचा खोटेपणा एवढ्यावरच थांबत नाही. या सरकारचे सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवाल. अजित डोवाल हे नरेंद्र मोदींचे जेम्स बॉन्ड आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे जिथे अशा प्रकारची आणीबाणीची परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल तिथे तिथे अजित डोवाल जातात आणि तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात असं आपण म्हणूया. पण मोदींचा असा विश्वास आहे की अजित डोवाल यांच्याकडे प्रत्येक प्रश्नावर रामबाण उपाय असतो. त्यामुळे 5 आणि 6 तारखेला संसदेमध्ये या सगळ्या प्रश्नावर चर्चा झाल्यानंतर 7 ऑगस्टला अजित डोवाल यांनी थेट श्रीनगर गाठलं. अजित डोवाल श्रीनगरला जाणार म्हटल्यावर तिथे काही नाट्य घडणार अशी पत्रकारांची अपेक्षा होती आणि हे नाट्य घडलं. अजित डोवाल श्रीनगरमध्ये गेले, तिथे संचारबंदी होती पण तिथे काही नागरिकांना भेटल्याचा व्हिडिओ टेलिव्हिजन चॅनलवरून दाखवण्यात आला. ते नागरिकांशी बोलतायत, मागे दुकानं बंद आहेत, बघा पार्श्वभूमीवर असलेली दुकानं बंद आहेत पण ह्यांना भेटायला नागरिक आले. नागरिकांबरोबर ते दुकानाच्या चौथऱ्यावर बसून बिर्याणी खातायत अशी दृश्य प्रसिद्ध झाली, याचे फोटो प्रसिद्ध झाले आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी मोठी हिंमत दाखवली असं कौतुक काही पत्रकारांनी केलं. परंतु हा सगळा जो बनाव होता, बनाव मी अशासाठी म्हणतोय की हे सगळं पूर्व नियोजित होतं. अजित डोवाल कोणत्या ठिकाणी जाणार? अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांना श्रीनगरला जाण्याचा तिथली परिस्थिती काय आहे हे पाहण्याचा हक्क आहे. परंतु हा जो स्टंट केला जातो की आम्ही नागरिकांशी बोलतोय, आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तो किती बोगस आहे हे स्पष्ट झालं. हफिंग्टन पोस्ट या वेबसाईटने अजित डोवाल यांना भेटणारा एक जो माणूस आहे, काश्मीरी माणूस, काश्मीरी व्यक्ती आहे, तिला शोधून काढलं. या व्यक्तीचं नाव आहे मोहम्मद मनसूर मागरे. मोहम्मद मनसूर मागरे ही व्यक्ती श्रीनगरची नागरिक आहे, श्रीनगरमध्ये राहते. शोपिया या भागामध्ये जेव्हा अजित डोवाल गेले आणि नागरिकांची चर्चा केली तेव्हा हे मोहम्मद मनसूर मागरे तिथे हजर होते. कोण आहे मोहम्मद मनसूर? मोहम्मद मनसूर हे माजी सरकारी कर्मचारी आहेत. सरकारमधून निवृत्त झाल्यावर ते आता समाजकार्य करतात असा त्यांचा दावा आहे. हे समाजकार्य काय आहे? तर अनेक नागरिकांना पोलीस अटक करतात, अनेकांना पोलीस ताब्यात घेतात, तेव्हा पोलिसांशी सरकारशी संवाद साधून त्या नागरिकांना कमीत कमी त्रास व्हायला पाहणं, त्यांची सुटका व्हायला पाहणं अशी कामं आपण करतो असं मोहम्मद मनसूर मागरे यांचं म्हणणं आहे. आता हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद काय म्हणतात ते बघा. ते असं म्हणतात की जेव्हा पोलीस आम्हाला घेऊन गेले, पोलीस त्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला, हे लक्षात घ्या, त्यांना अजित डोवाल येणार हे आधी कुणीही सांगितलेलं नव्हतं. प्रत्यक्ष ते अजित डोवाल यांना भेटले तेव्हा त्यांनी अजित डोवाल यांना ओळखलंही नाही. ते असं म्हणतात की मला प्रत्यक्ष जेव्हा सांगितलं की तिथे या तेव्हा माझी अशी कल्पना होती की काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस दिलबाग सिंग हे तिथे येणार आहेत आणि मी समाज कार्यकर्ता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला भेटणं हे माझं काम आहे असं मी मानतो, त्यामुळे मी त्या गोष्टीला तयार झालो. मला आधी जर कोणी सांगितलं असतं की अजित डोवाल येणार आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल येणार आहेत, तर मी तिथे गेलोही नसतो असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे. पोलीस त्यांना घेऊन गेले, त्यांच्या घरी आले,
दुपारची नमाज पडण्याची वेळ होती, त्यांना सांगितलं आमच्या बरोबर चला कारण असं काही काही काम आहे म्हणून. ते तिथे गेले, पोलीस स्टेशनला गेले, तिथे त्यांना बसवून ठेवलं, कोण येणार काही सांगितलं नाही. दिलबाग सिंग वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे आले नाहीत. नंतर जेव्हा त्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेण्यात आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की दिलबाग सिंग यांच्याशी बोलायचं नसून हा इथे कोणतरी एक महत्वाचा माणूस आलाय त्याच्याशी आम्ही बोलतोय. हा माणूस कोण? हा माणूस देशाच्या सरकारचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे हे या मंडळींना माहीत नव्हतं. मोहम्मद असं म्हणतात की माझ्यासोबत इतर जी माणसं होती त्यांना बोलायली, ती कोण होती? तर ती स्थानिक मशिदीतली माणसं होती, स्थानिक मशिदीतले ते व्यवस्थापक होते. त्यांच्याशी अजित दोवाल यांनी गप्पा मारल्या आणि असंही प्रसिद्ध झालं वृत्तपत्रांमध्ये की त्यांना बिर्याणी देण्यात आली, सगळ्यांनी मिळून बिर्याणी खाल्ली, सहभोजन केलं वगैरे वगैरे. बघा, काश्मीरमध्ये संचारबंदी आहे, मागे दुकानं बंद आहेत, रस्त्यावर चिटपाखरूही नाही आणि अशा वेळेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल रस्त्यावर नागरिकांसोबत सहभोजन करतायत. हे जे मोहम्मद मागरे आहेत ते असं म्हणतात की अशा प्रकारे बिर्याणी वगैरे आम्हाला काही देण्यात आली नाही, कुणीतरी घाईघाईने भाताची एक प्लेट माझ्यासमोर आणली, त्याच्यामध्ये थोडासा मटणाचा रस्सा होता आणि मटण होतं, ती बिर्याणी वगैरे काही नव्हती. एकूण सगळा बनाव. सांगायचा मुद्दा हा की एकूण सगळा बनाव. केवळ लोकांना दाखवायचं, प्रसिद्धी माध्यमातून छापून आणायचं की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी काश्मीरच्या नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हा खरोखर संवाद होता का तुमचा? तुम्ही विचार करा. हा सगळा बनाव होता आणि असे बनाव मोदी सरकारने 2014 पासून आजपर्यंत अनेक वेळा केलेला आहे. देशातली माध्यमं काय? देशातली बहुतांश माध्यमं ही मोदी यांना अंकित आहे, त्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थाने तो मोदी यांचा गोदी मीडियाच आहे. त्यामुळे यापैकी एकाही चॅनलने किंवा वृत्तपत्राने अजित दोवाल यांच्या भेटीमागचं सत्य काय आहे, हा स्टंट होता का की खरोखरच नागरिकांशी संवाद होता, हे शोधून काढायचा प्रयत्नच केला नाही. ते हफिंग्टन पोस्टला करावं लागलं, कारण हफिंग्टन पोस्ट असो, बीबीसी असो, अल जझीरा असो, रॉयटर्स असो, या सगळ्या परदेशी संस्था आहेत आणि या मोदी सरकारच्या दबावाखाली येण्याची शक्यता कमी आहे. मोदी सरकार त्यांच्यावर वेगळ्या मार्गाने दबाव आणू शकतो, पण आज तरी या संस्था मोदी सरकारच्या दबावाखाली नाही भारतीय माध्यमांप्रमाणे, त्यामुळे त्या हे सत्य सांगू शकतायत. माझं असं म्हणणं आहे की अजित दोवाल यांनी हे जे काही केलं ते त्याचं भांडं कधीतरी फुटेल असं सरकार किंवा मोदी किंवा अमित शहा यांच्या लक्षात काय येत नाही का? भारतातली सगळी जनता मूर्ख आहे असं त्यांना वाटतं, हा खरा प्रश्न आहे. काही भारतीय माध्यमांनी मोदी सरकारच्या या खोटेपणाला मनापासून साथ दिली. एएनआय ही काही आता सरकारी वृत्तसंस्था नाही, पण 2014 पासून एएनआय भाजप आणि मोदी सरकारची एवढी कह्यात गेली आहे की तिला सरकारी प्रवक्ते पण बहाल करायला काही हरकत नाही. एएनआय सातत्याने मोदी सरकारला धार्जिणा बातम्या देते, त्यासाठी खोटेपणाचा आश्रय घेते, हा आरोप पूर्वीच झाला आहे. एएनआयने यावेळीही तेच केलं. जम्मूतल्या मशिदीतली ईदच्या प्रार्थनेची दृश्य एएनआयने श्रीनगरची म्हणून दाखवली. इंडिया टीव्हीने एएनआयचं अनुकरण केलं. इंडिया टीव्हीने सुद्धा जम्मूतली दृश्य श्रीनगर मधली म्हणून दाखवली आणि खोटेपणा केला. आणखी एका वाहिनीने श्रीनगर मधल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची मुलाखत सामान्य नागरिकाची मुलाखत म्हणून वारंवार दाखवली. जर माध्यमं तशी वागायला लागली, माध्यमच जर सरकार दर्जीने वागायला लागली, तर सत्य शोधनाचं काय होणार हा प्रश्न यापैकी कुणालाच पडला नाही. पण सत्य असं दडपलं जात नाही, सत्य योग्य वेळी बाहेर येतच आणि ते आता ज्या पद्धतीने बाहेर येत आहे ते सरकारला अडचणीचं आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हे सगळं मांडणं विलक्षण वेदनादायक आहे. तुमच्यापैकी अनेकांना हे आवडणार नाही, काही जणांचा यावर आक्षेप असेल, कारण तुमचं नेहमीच म्हणणं असतं की निदान सणाच्या दिवशी तरी सकारात्मक बोला, नकारात्मक बोलू नका. माझा प्रश्न असा आहे की हे सकारात्मक नकारात्मक म्हणजे काय हे आधी स्पष्ट करा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नागरी स्वातंत्र्याची गळचेपी होणार असेल तर बोलायचं नाही,
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्याचाच खून पाडला जाणार असेल तर बोलायचं नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पोलीस सर्वसामान्य नागरिकांवर लाठ्या चालवणार असतील, गोळ्या चालवणार असतील तर बोलायचं नाही. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी इथल्या श्रमिकांवर, दलितांवर, आदिवासींवर अत्याचार होणार असतील तर बोलायचं नाही. डोळ्याला झापडं लावून सण साजरा करत बसायचं का, याचं उत्तर मिळालं पाहिजे. माझ्या मते बोलावं तर लागेलच, कारण ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत्या. स्वातंत्र्य कुणासाठी, स्वातंत्र्य कशासाठी, स्वातंत्र्यामध्ये या नागरिकाची भूमिका काय, हे सगळं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून बोलावं लागेल. म्हणून आज या स्वातंत्र्य दिनी काश्मीरच्या नागरिकांना आपल्याला सांगावं लागेल की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. केवळ काश्मीर हमारा आहे असं म्हणून चालणार नाही. काश्मीर हमारा है लेकिन काश्मीरी लोक भी हमारे है हे सांगावं लागेल. जोपर्यंत काश्मीरी लोकांना हा आपलेपणा वाटत नाही तोपर्यंत काश्मीर भारताचा आहे हे प्रस्थापित होणार नाही. तोपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवावी लागेल. म्हणून बोलत राहावं लागेल. धन्यवाद.